आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महिलांच्या रोजगाराचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार, युवकांना प्रशिक्षित करून सक्षम पिढी घडवणार. शिरोळ नगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत प्रत्येक प्रभागात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. प्रभाग 3 ब मधून अपक्ष उमेदवार संजय उर्फ संभाजी चव्हाण हे आपली ध्येय धोरणे मतदारांना विशेषतः महिला आणि युवकांना पटवून देण्यात यशस्वी ठरत असल्याचं चित्र आहे. इतर प्रभागाप्रमाणेच या प्रभागातही रस्ते, गटारी, स्वच्छता आदी नागरी सुविधांची बट्ट्याबोळ आहे. प्रभागातील धनगरवाडा परिसरात तर प्राथमिक सुविधांची वाणवा आहे. रस्ते, गटारींसह स्ट्रीट लाईटचा प्रश्न गंभीर आहे. हे नागरी प्रश्न सोडवणं हे पहिलं कर्तव्य असेल असं स्पष्ट करून संजय चव्हाण हे मतदारांना आपल्या अजेंड्याविषयी सविस्तर माहिती देत आहेत. प्रभागातच नव्हे तर शिरोळ शहरातील युवा पिढीला व्यायामाची आवड लावणे, त्यासाठी अद्ययावत व्यायामशाळा उभारणे, निर्व्यसनी आणि सक्षम पिढी घडवणं हे त्यांचं ध्येय आहे. एवढेच नव्हे तर स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापून ग्रामीण भागातील युवकांना एक व्यासपीठ निर्माण करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने शिरोळमधील युवा पिढीला सक्षम करून दिशा देण्यासाठी संजय चव्हाण यांनी आता चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी प्रभाग 3 मधून उमेदवारी दिली असून प्रभागातील युवक आणि महिला वर्ग यांचा वाढता पाठिंबा त्यांना यशाकडे घेऊन जाईल असं चित्र प्रचारादरम्यान दिसून येत आहे. मानकर न्यूज साठी शिरोळच्या प्रभाग 3 ब मधून संदीप इंगळे. नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 3 म्हणून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहे आणि प्रभाग क्रमांक 3 मधील महिलांच्या रोजगाराचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भात जर आपल्याला तिथं काम करायचं आहे. बाकी परत प्रभागातल्या रस्त्यांचा विषय असेल, प्रभागातल्या तरुणांच्या व्यायामशाळाचा शाळेचा विषय असेल, या सगळ्या गोष्टीचा आपण त्यासाठी पाठपुरावा करणार आणि त्यांना तरुणांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यातनं पिढी सक्षम बनवण्याचा प्रयत्न करणार. स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमासाठी एक तशी त्यांना व्यवस्था करून केंद्र तयार चालू करायचं असा एक आमचा मानस आहे. प्रभाग आमच्या प्रभागामध्ये 3 म्हणजे धनगरवाडा इथं प्राथमिक कुठल्याही सोयी चांगल्या नाही, त्यांना रस्ते नाहीत, गटरी नाहीत, परत पाण्याची व्यवस्थित सोय नाही, स्ट्रीट लाईटची अजिबातच सोय नाही आहे तिथं. परत बाकीच्या ठिकाणी स्वच्छतेचा असे गटरीचा प्रश्न आहे, तिथं सगळेच प्रश्न तिथं हे करावं लागतील रस्त्यांचे. आणि पाण्याचा दररोज पाण्याची मागणी आहे लोकांकडून, एक दिवसाआड पाणी पुरवठा होतो लोकांना, त्या संदर्भातून प्रयत्न करावा लागतो.